नाशिक महानगरपालिकेची साप्ताहिक स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समिती सभागृहात पार पडली. शहरातील विविध कोट्यावधीच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून शहरातील आग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अग्निशमन विभागासाठी 6 वाहनं बांधून घेण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनावर उपचार करण्यासाठी बिटको रुग्णालयात लागणाऱ्या वस्तू खरेदीच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत सभापती गणेश गीते यांनी अधिक माहिती दिली. आज आपल्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि सन्माननीय सदस्य सलीम मामा शेख यांना सर्व सदस्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शहरातलं फायर सक्षमीकरणाच्या दृष्टीने फायरच्या 6 नवीन गाड्या शहरासाठी देण्यात येणार आहे, त्या मंजूर करण्यात आल्या आणि कोविडच्या संदर्भातील 1-2 विषय होते ते मंजूर करण्यात आले. वॉटर ग्रेडच्या बाबत काय तो विषय तहकूब ठेवलेला आहे वॉटर ग्रेडचा, त्याच्यावर पुढच्या सभेत सविस्तर माहिती मागवलेली आहे आणि पुढच्या महासभेत निर्णय घेणार आहे. आजच्या स्थायी समिती सभेत माजी सभापती स्थायी समिती सदस्य मनसेचे नेते सलीम मामा शेख यांचा वाढदिवस असल्यानं सभापती गणेश गीते यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन तसंच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नवीन गडी नवा राज असं असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. खरं तर 1 जून म्हटला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवरांचे वाढदिवस असतात आणि खरं तर मी कधीही माझा वाढदिवस साजरा केला नाही, शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं होल्डिंग लावत नाही, वाढदिवस साजरा करत नाही. पण ह्यावर्षी मी ठरवलं होतं, मागच्या वर्षी कोरोना होता, ह्यावर्षी नाशिक शहरातील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचा खऱ्या अर्थानं आज जो वाढदिवस असतो त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा माझा मानस होता. पण ह्याही वर्षी निसर्गानं ह्या वाढदिवसाला हुलकावणी दिली. कोविड काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मला माझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस मला साजरा करता आलेला नाही आहे. खरं तर हा वाढदिवस साजरा करत करत असताना मी परमेश्वराला एकच साकडं घालणार आहे की आमचा देश हा लवकरात लवकर कोरोनामुक्त हो अशी परमेश्वराची इच्छा व्यक्त करणार आहे. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या ज्या संस्था असतील, जो माझा मित्र परिवार असेल, जे राजकीय नेते असतील, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते असतील, यांनी माझ्या वाढदिवसाला प्रसारमाध्यमातनं ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि आपल्या सर्वांच्या मनापासून एकदा आभार व्यक्त करतो. मामा, पुढच्या वाढदिवसाला नवागडी नवा राज राहणार आहे महापालिकेत, काय सांगाल मनसेच्या वतीनं? काय शेवटी जनता जनार्दन आहे, नवागडी नवा राज. आणि मला वाटतं नाशिककर जनता खूप सुज्ञ जनता आहे. नाशिककर जनतेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे का खऱ्या अर्थानं मागच्या 2012 ते 2017 ह्या कार्यकाळामध्ये या शहराचा विकास खऱ्या अर्थानं कोणी केला. आणि ती जनता आता बोलून दाखवते, तर मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही परिवर्तनाची नांदी राहणार आहे. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.